कोरोना हा विषाणू जगामध्ये किती थैमान घालत आहे सर्वांनाच माहिती आहे. या विषाणूमुळे कसं सर्वांनाच टेन्शन आलेलं आहे, तो स्पर्शाने पसरतो. मग तो पसरू नये यासाठी आपल्या कुटुंबातल्या लोकांची आणि आपली आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी सरकारने जे नियम सांगितलेले आहे ते पाळले पाहिजे. ते जर नियम आपण पाळले तर कोरोनासारख्या महाभयानक विषाणूपासून आपण मुक्त होऊ शकतो. आता त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले म्हणजे आपण स्वच्छ कपडे रोज वापरले पाहिजे. भाजीपाला वापरत असताना मिठाच्या पाण्यात त्याला स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे. नंतर कुठे बाहेर जात असताना मास्क लावला पाहिजे. नंतर बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ हँडवॉशने किंवा साबणाने किंवा सॅनिटायझरनी जेही काही असेल त्यांनी 20 मिनिट कंटिन्यू धुवायचे. आणि तेही नसेल तर लिंबाच्या रसाने धुतलं तरी पण चालू शकतं. आणि सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण वावर करतो तेव्हा 2 व्यक्तींमध्ये कमीत कमी 3 फुटाचं अंतर राहिलं पाहिजे. व्यवहारात जेव्हा देवाणघेवाण आपण करतो ना तेव्हा काय होतं, जेव्हा आपण म्हणजे काही वस्तू जर आपण दुकानात घेतली तर आपण त्याला पैसे देणार, मग त्या पैशांना कसं आपल्या हात लागणार आणि ते मालकाजवळ दिल्यानंतर मालक परत दुसऱ्याला देणार, तो तिसऱ्याला, तो चौथ्याला. मग असं यातल्या जर कुणाला जे म्हणजे पैसे हाताळत असणाऱ्या एकाला जरी या विषाणूची बाधा झालेली असली तर ती दुसऱ्याला होईल, म्हणजे पुढच्याला होईल असती. मग त्याच्यासाठी काय करा की हे टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर डायरेक्ट पेमेंट नका करू, डिजिटल पेमेंट करा. ऑनलाईन ज्याला आपण म्हणतो कॅशलेस पेमेंट असतं ना, त्या टाईपचं पेमेंट करा. आणि संभाषण करत असताना कुणाशीही अंतर ठेवूनच संभाषण करा. आता आमचे राजन मेडिकल आहे, त्याच्यामध्ये आम्ही शक्यतोवर ऑनलाईन पेमेंट स्वीकारतो. नसेलच तर पर्याय नाही, पण शक्यतोवर ऑनलाईन पेमेंट असलं तर जास्त उत्तम.